नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकर। मित्रांनो, जर तुम्हाला जनावरांच्या गोठ्यांसाठी अर्ज करायचा असेल, त्याचा अर्ज सुरू झालेला आहे। त्याचा अर्ज तुम्हाला मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने करावा लागतो। तो अर्ज कशा पद्धतीने करायचा, कशा प्रकारे भरायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो अर्ज तुम्हाला कुठे मिळेल, याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही जॉईन जा। जॉईन झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता। आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्यायचा आहे, तुम्हाला जो मी अर्ज देणार आहे त्या अर्जाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली राहील। त्या ठिकाणी येऊन अर्ज डाउनलोड करायचा आहे, तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि अर्ज भरल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये न्यायचा आहे। तुमच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांची सही त्यावरती घ्यायची आणि त्यांच्याकडे तुम्ही तो फॉर्म देऊ शकता किंवा तो त्यांची सही वगैरे घेऊन तुम्ही स्वतः तो फॉर्म पंचायत समितीमध्ये नेऊन द्यायचा आहे। पंचायत समितीने नेल्यानंतर तिथे तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाईल। जर तुमचे कागदपत्र एकदम व्यवस्थित आणि विहित जर असतील तर तुमचा फॉर्म आज जिल्हा परिषदकडे पाठवला जातो आणि त्या ठिकाणी तुम्हाला मंजुरी दिली जाते। मंजुरी दिल्यानंतर तुम्हाला तात्काळ कळवण्यात येतं तुमचा या ठिकाणी गाईगोट्यासाठी नंबर लागलेला आहे। नंबर लागल्यानंतर तुम्ही या ठिकाणी त्यांचा काम सुरू करू शकता। अशा प्रकारे ही प्रोसिजर आहे। तर त्याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा, कशा प्रकारे भरायचा, आपण आता व्हिडिओमध्ये बघूयात। बघू शकता मित्रांनो, बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे गाईगोट्यासाठी अर्ज करायचा मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यापूर्वी या ठिकाणी अनुदान वगैरे त्याची लांबी रुंदी कशा प्रकारे असते ते एकदा बघू। या ठिकाणी बघा, शेळीपालन असेल, शेड असेल, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, काही कोणत्याही प्रकारचे विहीर पुनर्रचना असेल, शेतबांध बंदिस्त असेल, ही सर्व ऑफलाईन आहेत। बघा या ठिकाणी तुम्हाला ते अर्ज करावं लागतात आणि नंतर तुम्हाला मिळतात। बघा, गाय म्हैस गोट्याचे काँक्रीटीकरण, मूत्रसंचयन, गवांछत अशा प्रकारे 6 गुणांसाठी 7.70 मीटर त्याची लांबी राहील आणि 3.50 मीटर त्याची रुंदी राहील। जवळपास 77,000 तुम्हाला या ठिकाणी अंदाजित रक्कम वितरित केली जाते आणि तुम्हाला कार्यान्वित करणारी जी यंत्रणा आहे ती ग्रामपंचायत मार्फत आहे। आता याचा अर्ज बघा कशा प्रकारे करायचा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे। बघा, महाराष्ट्र शासन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार ग्राम समृद्ध ही योजना राबवली जाते। जनावरांचा गोठा कायमचे सविस्तर प्रस्ताव व अंदाजपत्रक, या ठिकाणी ग्रामपंचायतचं नाव टाकायचं, तालुका टाकायचा आणि जिल्हा टाकायचा, लाभार्थ्याचं नाव टाकायचं म्हणजे जो शेतकरी अर्ज करत असेल तो, त्यांचा गट नंबर टाकायचा आहे, त्यांचा प्रवर्ग या ठिकाणी निवडायचा आहे। बघा या ठिकाणी प्रवर्ग टाकायचा आहे। अंदाजित अंदाजपत्रकी एखादी रक्कम टाकायची, समजा 1 लाखापर्यंतसुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। आता त्याच्यासाठी तुम्हाला चेकलिस्टमध्येच आवश्यक कागदपत्रं कोणकोणती लागणार आहे ती या ठिकाणी बघून घ्या। एकदा आवश्यक कागदपत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या ग्रामसभेचा ठराव घ्यायचा आणि तिथं ती होय करायचं आहे। नंतर मग शेरा लिहायचा आहे, त्या ठिकाणी शेराच्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता बुवा ग्रामसभेचा ठराव वगैरे, अशा प्रकारे शेरा लिहायचा। प्रवर्ग लिहायचा आहे, होय करायचं आहे, परत थोडा शेरा लिहायचा आहे, गाव नमुना 8 किंवा 7-12 उतारा लिहायचा आहे, तिथं होय करायचं असल्यास आणि शेरा लिहायचा आहे, परत अंदाजपत्रक तयार करायचं आहे त्याचा, तिथं होय करायचा आणि या ठिकाणी शेरा लिहायचा अशा प्रकारे। नंतर खाली बघा, या ठिकाणी अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल किंवा BPL असेल किंवा भूमिहीन अल्पभूधारक असेल, शेतकरी किंवा अपंग असेल, तर त्यांनी या ठिकाणी होय करायचं आणि समोर शेरा लिहायचा। मग अपंग असेल तर कशात अपंग आहे, नंतर BPL आहेत का, कार्ड वगैरे नंबर असला तर टाकायचं। नंतर जनावरांचा गोठा किंवा शेळ्यांचा तपशील संख्या, तुमच्याकडे सध्या किती जनावरं या ठिकाणी उपलब्ध आहे ते या ठिकाणी टाकायचेत बघा। नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र। आता याचे जे प्रमाणपत्र आहे मित्रांनो, हे मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये देणारच आहे, तुम्ही समोर व्हिडिओ बघा, तुम्हाला ते ॲटोमॅटिकली भेटून जाईल। अशा प्रकारे इथं प्रमाणपत्र टाकायचं आणि थोडंफार शेरा लिहायचं आहे, होय करायचं आहे तिथं। नंतर प्रस्तावित जागेचा तुम्हाला या ठिकाणी GPS फोटो लागेल। आता GPS फोटो कशाप्रकारे काढायचा मी तुम्हाला सांगतो। नोटकॅम नावाचं एक ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून घ्यायचं आणि त्याद्वारे तुमच्या जी जाग्यात तुम्ही गायगोठ्याचं जे अर्ज करणार आहात त्या जागेचा फोटो काढायचा आहे आणि परत समोर शेरा लिहायचा किंवा डॅश मारायची। तुमच्याकडे जी जनावरं आहेत सध्या उपलब्ध पशुधन यांची GPSमध्ये त्यांचा फोटो वगैरे काढायचा आहे, तोसुद्धा तुमच्याजवळ फोटो राहू द्यायचा आहे नोटकॅममध्ये आणि इथं होय करायचं आहे। शेरा लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी या ठिकाणी चालतो।
नंतर बघा जॉब कार्ड लागणार, पासबुक लागणार आणि आधार कार्ड लागणार, तिन्हीचे सुद्धा जेरॉक्स लागणार आहे या ठिकाणी होय करायचं आहे. या तिन्हीचे सुद्धा नावं या ठिकाणी आधार कार्ड पासबुक जॉब कार्ड अशा प्रकारे आहेत. आणि ग्रामपंचायतचे मागणीपत्र लागेल ते सुद्धा समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल. अशा प्रकारे तिथं होय करायचं आणि ग्रामपंचायतचे मागणीपत्र म्हणून शेरा लिहायचं आहे. आता तुम्हाला त्याचा लाभार्थ्याचा करवायचा अर्जाचा नमुना, हा अर्जाचा नमुना मी टेलिग्रामला टाकेल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता फोटो लावायचा आहे. अर्जदाराच्या नावाच्या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचं नाव लिहायचं आहे, लाभार्थ्याचं, त्यांचा पत्ता लिहायचा, संपूर्ण पत्रव्यवहाराचा पत्ता लिहायचा जेणेकरून तुमचं त्यांच्यासोबत कम्युनिकेशन होईल. नंतर अर्जदाराचा प्रवर्ग जो असेल तो लिहायचा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे ते निवडायचं आहे या ठिकाणी बघा. नंतर आधार क्रमांक टाकायचा लाभार्थ्याचा अर्जदाराचा. नंतर अर्जदार दारिद्र्यरेषेखाली आहे किंवा नाही असेल तर होय करायचं आहे आणि कंसात नंबर टाकून द्यायचा, नसेल तर नाही करायचं आहे. अर्जदाराच्या मालकीची स्वतःची जमीन असल्या तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. भाडेतत्वावर असली तरीसुद्धा या ठिकाणी चालतं आहे, ना हरकत प्रमाणपत्र देऊ शकतं, त्याचा नमुना समोर देईल. अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या जनावरांचा तपशील, किती जनावरं आहेत, काय त्याच्यात गाई किती, शेळ्या मेंढ्या काय जे असेल ते किती आहेत ते टाकायचं. बघा 9 नंबरचा पॉईंट, अर्जदार पूर्वी शेळ्यांचा गोठा उपलब्ध आहे का तुमच्याकडे. गोठा जर उपलब्ध असेल तर होय करा, नसेल तर या ठिकाणी नाही करायचं. बघा आता या ठिकाणी काही डिक्लेरेशन दिलं आहे. या योजनेअंतर्गत माझे अंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मला स्वतःसाठी व इतर मजुरासाठी रोजगार निर्माण होईल व मी स्वतः मजूर म्हणून काम करेल. प्रमाणित करतो की वर नमूद केलेली माहिती पूर्णपणे सत्य आहे. या माहितीमध्ये कोणतेही असत्यता आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माझी राहील व त्यामुळे मी उक्त योजनेचा लाभ मिळवण्यास अपात्र ठरेन अथवा मला योजनेखाली मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्याची वसुली माझ्याकडून करण्यात येईल याची मला पूर्ण जाणीव आहे. नंतर अर्जदाराची सही किंवा डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता, अशा प्रकारे डिक्लेरेशन द्यायचं आहे. नंतर बघा आता सर्वात महत्त्वाचं रहिवासी प्रमाणपत्र. इथे ग्रामपंचायत कार्यालय तुमचं जे असेल ते नाव टाकायचं आहे, तालुका टाकायचा आणि जिल्हा टाकायचा आहे. खाली बघा श्री श्रीमती या ठिकाणी लाभार्थ्याचं नाव टाकायचं आहे, राहणार टाकायचं आहे, तालुका टाकायचा, जिल्हा टाकायचा, येथील रहिवासी अशा प्रकारचं येईल. आता बघा सरपंचचा या ठिकाणी दाखला टाकायचा आणि ग्रामसेवकचा या ठिकाणी दाखला जोडायचा आहे. नंतर पशुधन या ठिकाणी उपलब्ध असेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. अशा प्रकारे आता तुम्हाला पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र सुद्धा द्यायचं या ठिकाणी. कशाप्रकारे द्यायचं मी सांगतो. प्रमाणपत्र देण्यात येते श्री तुमचं नाव टाकायचं, स्वतःचं राहणार कुठले ते टाकायचं, तालुका टाकायचा, जिल्हा टाकायचा, रहिवासी वगैरे कुठले ते टाकून घ्यायचं आहे. तुमच्याजवळ किती पशुधन आहे, इतके पशुधन उपलब्ध आहे, 1, 2, 3 जे काय असेल ते काय टाकायचं आहे. पशुधन पर्यवेक्षकाची सही वगैरे घ्यायची आणि त्यांनी दिलेली माहिती अनुसरून खाली मग सरपंच आणि ग्रामसेवक यांचा सही सिक्का नॉर्मली तुम्हाला घेऊन टाकायचा. अशा प्रकारे झाल्यानंतर आता जर तुम्ही अल्पभूधारक असाल तर तुम्हाला खालील प्रमाणपत्रसुद्धा भरायचं आहे, नसेल तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी काट मारू शकता. श्रीच्या ठिकाणी तुमचं नाव टाका, राहणार कुठले ते टाका, तालुका टाका, जिल्हा टाका, गट नंबर टाका. नंतर या ठिकाणी किती आर जमीन आहे ते टाकायचे, क्षेत्रफळ किती असेल ते सुद्धा टाकायचे. खाली बघा या ठिकाणी तलाठ्याचा सही शिक्का वगैरे घ्यायचा, जर अल्पभूधारक असेल तर तुम्हाला नाही तर गरज नाही. ग्रामपंचायतचे शिफारसपत्र घ्यायचं आहे, ग्रामपंचायत मौजे तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे, नंतर येथील श्री तुमचं नाव टाकायचं लाभार्थ्याचं, नंतर गाई गोठा जनावरांच्या शेळी मोंढा वैयक्तिक कामासाठी अर्ज केलेला आहे, सदर लाभार्थी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्ज करत आहे अशा प्रकारचं. नंतर सरपंच व ग्रामसेवक यांचा सही सिक्का वगैरे घ्यायचा आहे. आता संमतीपत्र बघा या ठिकाणी कशाप्रकारे भरायचं आहे. प्रमाणित करण्यात येते की श्री तुमचं नाव टाकायचं लाभार्थ्याचं, राहणार टाकायचं आहे कुठला आहे तर. नंतर बघा या ठिकाणी गट नंबर दिला आहे तुम्हाला, तो गट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. गट नंबर टाकल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला या ठिकाणी टाकल्यानंतर बघा संमतीपत्र देणाऱ्याचे नाव, जर तुम्हाला या ठिकाणी जमीन नसेल तर तुम्ही हे संमतीपत्र घेऊ शकता, अन्यथा याच्यावर काट मारून द्या. आता प्रस्तावित जागेचा GPS फोटो मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, नोट कॅममध्ये तुम्हाला तुमच्या जागेचा एक फोटो काढायचा आहे आणि तो फोटो या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित चिटकून द्यायचा आहे. बघा या बॉक्समध्ये व्यवस्थित फोटो बसवायचा आहे. नंतर बघा उपलब्ध पशुधन यांचे टॅगिंग फोटो, जिओ टॅगिंग तुमच्या जनावरांचा फोटो या ठिकाणी जोडायचा आहे. आणि नंतर खाली बघा या अगोदर तुम्ही गायगोट्यासाठी अर्ज केलेला नाही किंवा तुम्हाला लाभ घेतलेला नाही याचे प्रमाणपत्र, तुम्ही लाभ घेतलेला नाही यासाठी हे प्रमाणपत्र आहे. श्री लाभार्थ्याचे नाव टाका, राहणार कुठले ते वगैरे टाका आणि समोर तुम्हाला ग्रामसेवक वगैरे या ठिकाणी सही शिक्का त्यांचा घेऊन टाकायचा आहे जेणेकरून तुम्ही गाई गोट्यासाठी या दोघांना अर्ज घेतलेला
नाही अशा प्रकारचे हा अर्ज आहे बघा. हा अर्ज तुम्हाला आता तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा नेऊन देऊ शकता किंवा तुमच्या तलाठी ऑफिस का सॉरी तुमच्या पंचायत समितीमध्ये नेऊन द्यायचा. पंचायत समिती त्याला डॉक्युमेंट तुमचं व्हेरिफिकेशन करेल आणि जिल्हा परिषदकडे देऊन टाकेल. जर तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित या ठिकाणी असले तर तुम्हाला जिल्हा परिषद मान्यता देईल व तुम्हाला कळवेल की तुम्ही यासाठी पात्र आहात. असा हा फॉर्म आहे मित्रांनो. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.